पिछले 5 सालों से सखी महिला स्वयं सहायता संस्था द्वारा महिलाओं के लिए अलग अलग कार्यक्रम रखे जाते हैं, जिसके चलते शुक्रवार को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर इस संस्था द्वारा महिलाओं के लिए आरोग्य शिविर का आयोजन किया गया था। इस दौरान महिलाओं के स्वास्थ्य की जाँच की गयी। पनवेल में सखी महिला स्वयं सहायता संस्था द्वारा हर साल महिलाओं के लिए अलग अलग कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। ठीक उसी तरह शुक्रवार को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिलाओं के लिए आरोग्य शिविर का आयोजन किया गया था। इस अवसर पर सखी महिला स्वयं सहायता संस्था की अध्यक्षा माधुरी गोसावी, उपाध्यक्षा जयश्री पाटिल, सचिव कविता ठाकुर, नगर सेविका प्रीति जॉर्ज, खजिनदार नीलम ठाकुर, सदस्य सुजाता ठक्कर आदि सहित स्थानीय महिलाएं उपस्थित थी। इस दौरान महिलाओं के स्वास्थ्य की जांच की गई। इस अवसर पर सखी महिला स्वयं सहायता संस्था की अध्यक्षा माधुरी गोसावी ने अपनी संस्था द्वारा किए गए कामों के बारे में अधिक जानकारी दी। नमस्कार, आजच्या महिला जागतिक दिनाच्या माझ्या व माझ्या कुटुंबाकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ह्या शुभेच्छा देत असताना आम्ही आजच्या महिला जागतिक दिनाच्या दिवशी एक कार्यक्रम ठेवलेला आहे। सखी महिला स्वयं सहायता संस्था आमची आहे। संस्थेला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या। आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि गेल्या वर्षी आणि यंदा 2 वर्ष असे कार्यक्रम घेतले की आपल्या महिलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं, जर महिला फिट असली तर ते संसार फिट असतं, हा असा मी उद्देश धरून आम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणींनी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही ठरवलं की आपण एक आता आरोग्य शिबिर असं ठेवूया। आणि मग यंदा आम्ही तसंच एक शिबिर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शुगर, हाईट, त्याच्यानंतर वेट असं सगळं चेकअप चालू आहे। हां, आणि आरोग्य शिबिराचं चांगला प्रतिसाद आहे, चांगलं काम करत असतो आम्ही आमच्या महिला। 5 वर्षामध्ये आम्ही पहिल्या वर्षी जो एक हळदीकुंकूचा कार्यक्रम केला, जो विधवा महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला, कारण एकदा तिचा मालक गेल्यानंतर तिची किंमत शून्य होते, तर म्हटलं आपण ह्याच्या संदर्भात काहीतरी आपण एक वेगळा कार्यक्रम राबवूया। तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 200 वर्षापूर्वी तो कार्यक्रम केला होता, त्याच्यानंतर आम्ही केला। तर तो कार्यक्रम करताना आम्हाला थोडा त्रास झाला, कारण हळदीकुंकू बोललं की म्हणजे महिला यायला, त्या विधवा महिला यायला थोडं हे व्हायचं, कसरत व्हायची, कसं यायचं, पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि जवळजवळ 350 महिला आल्या त्यांनी त्या, आणि अक्षरशः खूप रडल्या त्या, कारण हा कार्यक्रम झाला नव्हता, कारण महिला महिलाचीच दुश्मन असते, 10 महिलांपैकी 1 जण ती बोलणारी असते, आता हिचा हळदीकुंकवाचा आहे का, पण आम्ही ते सगळं मागे टाकत तिला पहिला मान दिला आणि मग आम्ही तिला असं त्या ह्याला शब्द म्हणजे तो विधवा नाही दिला, अर्धांगिनीचा सन्मान असं एक आम्ही त्याला हे दिला। आणि मग तो स्मृतिचिन्ह आणि त्या महिलेची ऊटी असं 350 महिलांचा आम्ही सन्मान केला। आणि हे काम करत असताना मला नेहमी वारंवार माझ्या ज्या माझ्या सदस्य आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांचं वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन असतं, कारण एकट्या माणसाला हे काही कार्य करण्याला झेपत नाही। आणि ह्या सगळं कार्यक्रम करत असताना आम्हाला जे मार्गदर्शन असतं ते आमचे वडीलधारी आमदार साहेब विवेक पाटील साहेबांचं नेहमी वरद आशीर्वाद आम्हाला आहेच, त्यांचं नेहमी सांगणं असतं की आपलं चांगलं काम करत राहायचं, आपल्याला चांगली पोचपावती मिळते आणि आम्हाला ती मिळते। एक वर्ष आम्ही आश्रमामध्ये गेलो होतो, जिथे आई आणि वडील असे आश्रमात ठेवले होते, वृद्धाश्रमात, तिथे त्यांचा आम्ही सन्मान केला, त्यांना तांदूळ वगैरे दिले आणि त्यांच्यासोबत आम्ही 1-2-3 तास असे आमचे कार्यक्रम चालू असतात। त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2015 आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये जिला पहिली मुलगी होईल तिचा आम्ही सन्मान करायला लागलो, कारण मुलगा झाल्यानंतर आनंद होतो, मुलगी झाल्यानंतर थोडा
चेहरा हे होतो, तर ते आम्ही सगळं मोडीत काढत आम्ही तो सुद्धा एक सन्मान करायला लागलो. तिथं एक साडी आणि खाऊ घेऊन जायला लागलो. माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्यामध्ये मला भरभरून अगदी मदत करत असतात, सहकार्य करत असतात आणि कधीही आपण बोलवले लगेच त्या येतात. तर त्यांना सुद्धा मी पहिल्यांदा धन्यवाद देते, कारण माझ्या त्या मैत्रिणी माझ्या सोबत आहेत म्हणून मी हे काम करू शकते, कारण हे काम एकटीचं नाही आहे. आजच्या ह्या दिनी आता जे शिबिर चाललेलं चांगला प्रतिसाद आहे, आता सुरू केलेलं आहे आम्ही 10 वाजल्यापर्यंत. आणि ह्या शिबिराला आमचा गजेंद्र दादा आहे डॉक्टर, त्याचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि वेळोवेळी आम्हाला जे कॅल्शियमच्या गोळ्या असू दे किंवा आणखीन कसल्या गोळ्या महिलांना लागल्या तरी तो फ्रीमध्ये देतो आणि ही सगळी सेवा आम्हाला तो फ्री देतो. त्याच्यामुळे आमच्या महिला सखी महिला स्वयंसहायताकडून आणि माझ्या सगळ्या आदर्श महिलांकडून त्याला त्याच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं असंच काम वाढत वाढत जाऊ दे. इस दौरान नगर सेविका प्रीति जॉर्ज ने अपनी भावनाएं व्यक्त की. नमस्कार, आज महिला दिन 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आज आम्ही सखी महिला स्वयंसहायता संस्थाद्वारे आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये आज आम्ही BMI असं म्हणून बॉडी मास इंडेक्स हा चेकअप ठेवलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही कॅल्शियम डेफिशियन्सी हा चेकअप ठेवला होता आणि त्याच्यावर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सखी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ माधुरी गोसावी, तसेच खजिनदार म्हणून नीलिमा ठाकूर, सदस्य सुजाता ठक्कर आणि कविता ठाकूर आणि स्वतः मीही आहे, अशा आमच्या खूप महिला ह्या संस्थेशी जुडलेल्या आहेत. या संस्थेद्वारे आम्ही अनेक म्हणजे आमच्या ज्या संस्था आहे जी सखी संस्था आहे हिने अनेक उपयोगी काम असं केलेलं आहे. गरिबांना मदत म्हणून आम्ही दरवर्षी तांदूळ वाटपही करत असतो. त्याच निमित्ताने आज काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही बॉडी मास इंडेक्स असं आम्ही चेकअपचा आज कॅम्प ठेवला गेला. तर त्या कॅम्पमध्ये डॉक्टर नूतन आणि डॉक्टर गजेंद्र सिलमकर असं या डॉक्टरने आम्हाला साथ दिली आहे. या ह्याचा उद्देश असा आहे की बॉडी मास इंडेक्स हा चेकअप का करतो आपण, तर जेव्हा आपण जेव्हा डाएट चालू करतो की आपण वजन कमी करायचा प्रयत्न करतो पण त्याला काहीतरी मर्यादा असते की आपण उगाच वजन कमी करू नये किंवा उगाच वाढूही नये, त्यासाठी हा चेकअप ठेवला गेला आहे. ह्याच्यामध्ये जर 18 जास्त बॉडी मास इंडेक्सचे जर पर्सेंटेज आले तर ती व्यवस्थित नाही असं गृहित धरलं जातं आणि डॉक्टर्स त्याच्यावर सल्लाही देत आहेत. तर नक्कीच ह्याच्यासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्यांनी ह्याच्यात चांगला लाभ घ्यावा अशी मी आशा व्यक्त करते. आणि नक्कीच आत्ता सुरू झालेला हा कार्यक्रम आहे हा मला वाटतं 2 वाजेपर्यंत चालू राहील आणि आत्तापर्यंत जवळजवळ 50 महिला येऊन गेलेल्या आहेत आणि नक्कीच ह्याच्यासाठी पुढेही प्रतिसाद मिळत अशी अपेक्षा बाळगते. तो वही डॉक्टर गजेंद्र सिलमकर ने शिबिर के बारे में अधिक जानकारी दी. आज इथे आपण सगळेजण जमलो आहोत त्याचं औचित्य जे आहे ते जागतिक महिला दिन. सर्वप्रथम आज इथे जमलेल्या सर्व माझ्या महिला भगिनींना माझ्याकडून सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज आपण इथे सखी महिला स्वयंसहायक संस्था या संस्थेच्या वतीने सर्व महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे ज्या काही आज आपण बघतोय की जास्तीत जास्त महिला आपल्या वजन उंची आणि आरोग्याकडे जे दुर्लक्ष होत चाललेलं आहे, HB कमी असणं, शुगर, ब्लड प्रेशर ह्या गोष्टींकडचं त्यांचं जे काही लक्ष आहे ते त्याच्या बाकी जबाबदाऱ्यांमुळे राहत नाही आहे. तर आपण आज इथे BMI का करतो याचं कारण म्हणजे असंच की पुढे जाऊन आज सगळेजण भ्रमात आहेत की डाएट करायचं आहे, एक्सरसाइज करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, पण आपलं आयडियल वेट काय असलं पाहिजे आणि आपल्याला कशा पद्धतीने वेट लॉस करता येईल साध्या आणि सोप्या पद्धतीने, अशा स्वरूपाचा आज या ठिकाणी आपण एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा या सर्व महिला मंडळाला एक आजच्या शुभेच्छा देऊन पुढच्या त्यांच्या वाटचालीस मी शुभेच्छा देत आहे आणि आपल्याला सगळ्यांना एक उत्तम आणि दीर्घायू लाभावं अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो.